आता पाहूयात मनोरंजन विश्वातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. बॉलिवूडचा शहेनशहा अँग्री यंग मॅन, स्टार ऑफ द मिलिनियम अर्थातच बिग बी अमिताभ बच्चन आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करत जीवतोड मेहनत करून बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपलं स्टारडम जपलं. बॉलिवूडच्या शहेनशहानं आज 71 वर्षात पदार्पण केलंय. बच्चन कुटुंबांची नेहमीच या नात्या कारणानं चर्चा होत असते, कधी बहु ऐश्वर्याच्या कमबॅकची तर कधी बिग बीच्या सिनेमांची. यावेळी मात्र बच्चन कुटुंब चर्चेत आहे एका वेगळ्याच कारणासाठी. बच्चन कुटुंब या आर्थिक वर्षाचं सर्वात जास्त टॅक्स भरणारं म्हणून गणलं जात आहे. बिग बी अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी मिळून जवळपास 54 कोटी टॅक्स भरला असल्याचं कळत आहे. बिग बॉसमध्ये काही ना काहीतरी मसाला असणारच. यंदाच्या 7व्या सीझनमध्येही असंच घडताना दिसतंय. सलमान खाननं बिग बॉसच्या या 7व्या सीझनमध्ये धमाका गोडला आहे. अभिनेत्री शिल्पा सकलानीला सलमान चक्क ऐश्वर्या रायसारखी दिसत असल्याचं म्हणाल आहे. रॅप सिंगर हनी सिंगची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. हनी सिंगचं फॅन फॉलोईंग खूप आहे. सध्या हनी सिंग गाजतोय तो बॉसमधल्या गाण्यामुळे. मात्र हरियाणाच्या एका एनजीओनं गायक हनी सिंगच्या विरोधात नोटीस पाठवली आहे. बॉसमधील त्यानं गायलेलं गाणं हे स्त्रियांचा अपमान करणार असल्याचं या नोटीसीत म्हटलं गेलं आहे. स्टुडंट ऑफ द इयर मधून अभिनयाचा जलवा दाखवलेली आलिया भट्ट आपल्या बोल्ड अंदाजासाठी बहीण पूजा भट्ट हिचा आदर्श घेतेय. आपली बहीण पूजा ही तिच्या काळात सर्वात बोल्ड असून आजही मी याबाबतीत तिची फॅन असल्याचं आलिया सांगते. त्यामुळे आता येणाऱ्या सिनेमांमध्ये आलिया पूजा भट्ट सारखी बोल्ड अंदाजात दिसली तर आश्चर्य वाटायला नको. स्पेशल क्रिश 3 ज्वेलरी लाँच केली आहे. या सिनेमातील कंगनासाठी देखील स्पेशल लुक करण्यात आल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दीपिका पदुकोण आणि रजनीकांत यांचा कोचडियान या आगामी सिनेमातील एक गाणं नुकतंच रिलीज झालंय. या गाण्याचं म्युझिक ए आर रेहमान यांनी दिलं केलं असून SD बालासुब्रमण्यम यांच्या आवाजात ते स्वरबद्ध झालंय. संजय लीला भंसाली यांचा रामलीलाची सध्या बॉलिवूडप्रमाणेच प्रेक्षकांमध्ये खूप चर्चा आहे. दीपिका आणि रमणीचा हटके लुक हे या सिनेमाचं वैशिष्ट्य. सिनेमातील गाणीही सध्या युथच्या पसंतीस उतरत आहेत. विशेष म्हणजे यात रणवीर आणि दीपिका पदुकोण यांची इंटिमेट केमिस्ट्री पाहायला मिळते. झी 24 तास एक पाऊल पुढे.